मंगेश जी, मला हे विचारते, तुम्ही या खैरी गावचे उपसरपंच आहेत, आतापर्यंतचा काय काय विकास इथे झालेला आहे, कोणत्या मुख्य समस्या होत्या ज्या इथे पाहिल्या तुम्ही, आणि पुढे फ्युचरमध्ये काय प्लान राहणार आहे विकासाला? गावामध्ये ज्यावेळेस सत्तेवर आलो त्यावेळेस पाण्याची समस्या नव्हती, पाण्याची समस्या बिकट होती. त्यावेळेस पाणी व्यवस्थित मिळत नव्हतं. राष्ट्रीय पेयजल अंतर्गतमध्ये विहिरीचं खोलीकरण, नवीन विहीर राष्ट्रीय पेयजलमध्ये झाली, पाईपलाईन बंद झाली आणि त्याच्यामध्ये गावाला पाणी व्यवस्थित मिळत आहे. गावातला पाणी मिळून बी काही काही समस्या अशा आहे की कुणाला भरपूर मिळते, कुणाला कमी मिळते. ॲक्च्युली मिळते भरपूर, पण व्यवस्थित वापर होत नाही त्या पाण्याचा. तो लोकांची समस्या आहे की ती कुणाला मिळते, कुणाला नाही मिळत. त्याच्यानंतर इलेक्ट्रिक बिल आहे. इलेक्ट्रिक जे पोल आहे आपल्या इथे, लाईट व्यवस्थित राहत नव्हती. रात्री बेरात्री कधीही लाईट बंद पडत होती. त्याच्यानंतर आपण MSEBला कंप्लेंट करून व्यवस्थित दुरुस्ती केली त्यांचीवाली, आणि त्यांचे जे थ्री फेज कनेक्शन होते सिंगल फेजवर ते आपण वेगळे काढले आणि गावातली समस्या इलेक्ट्रिक बिलची निपटवली. ही इलेक्ट्रिक कधी आता जात नाही. वारंवार जो प्रॉब्लेम होत होता तो होत नाही आता. डोगरेजी, रस्ते झालं, इलेक्ट्रिसिटी झालं आणि वैद्यकीय सेवा मुख्य समस्या गावात त्या पूर्ण आहे का? रस्त्याची समस्या म्हणजे जे गावातून जो गावा अंतर्गत रस्ता होता मेन रोड, वर्धा खरांगणा ते कोंडाळी जो मेन मार्ग आहे तिथून, तर गावातून जाणारा जो मेन मुख्य मार्ग होता तो खूप खड्डे होते, चिखल होत होता पावसाळ्यामध्ये. तो सिमेंटीकरण झाला आहे, त्याची समस्या सुटलेली आहे. गावांतर्गत असा कोणताही रस्ता राहिलेला नाही की तिथे आपल्याला प्रॉब्लेम छोटे मोठे राहिलेले आहे. तर ते आमचा म्हणजे आम्ही असं ठरवलं आहे की जो छोटा मोठा रस्ता राहतो 14 वित्त आयोगामधून आम्ही त्याच्यामध्ये आम्ही व्यवस्थित करून टाकू. अनुरजी, गावामध्ये बेरोजगारी मुख्य समस्या असते, तर ग्रामपंचायतीमार्फत काही असा प्लॅन आहे बेरोजगारांसाठी? बेरोजगारीविषयी आता गव्हर्नमेंटची एमआरजीएसची जो प्लॅनिंग आहे, एमआरजीएसमध्ये आमचे 3 रोजगार आहे जे झाडाला पालन पोषण करत असते ते चालू आहे. त्याच्यानंतर रोजगाराची व्यवस्था अशी काहीच नाही आहे की जे अजूनपर्यंत सुटली नाही. याच्या पहिली होती नाही, जवळपास 5-7 वर्षापासून आमच्या इथे सोलार कंपनी आहे, एक सोलार इंडस्ट्रीज भारत फॅक्टरी आणि एक इकॉनॉमिक्स फॅक्टरी बाजारगावला, तिथे आमच्या इथले जवळपास 30-35 वर्कर जात असते. त्याच्यानंतर बाकी जे वर्कर आहे बेरोजगारी, ते कोणी शेती करते, कोणी ट्रॅक्टरवाले आहे, कोणी विहिरीची क्रेन वगैरे आहे, याच्यावरच ते अवलंबून आहे. शेती पिकली तर सुखी, नाही तर मग दुखी, अशातली गोष्ट आहे ती. बाकी त्याच्यावर निर्भर म्हणजे महिना झाल्याच्या नंतर पेमेंट येईलच बा, भेटायलाच बा, आपल्याला हप्ता होईलच बा, तर भेटणार अशी अपेक्षा नाहीच आहे. फक्त 30-35 लोक असे आहे की त्यांना परफेक्ट पेमेंट मिळते. ठीक आहे डोंगरे, धन्यवाद.